इगतपुरी तालुक्यात रोगाणी व परतीच्या पावसाने बळीराजाचे भात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाले असून शासन व प्रशासन यांनी लवकर दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. इगतपुरी तालुक्यात रोगाणे व परतीच्या पावसाने बळीराजाच्या भात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. काळुस्ते गावच्या शेतकरी बांधवांनी मागणी केली की लवकरात लवकर शासनाने पंचनामे करून मदत करावी. अगोदरच कोरोना महामारीमुळे जनता त्रस्त झाली आहे, त्यामुळे रोजगार नाही आणि त्यातच हातातोंडाशी आलेला घास त्यांचे नुकसान झाले असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यात मुख्य पीक असलेले भात त्यावर पहिलेच भयंकर रोग पसरला आहे आणि परतीच्या अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोठ्या प्रमाणात त्यांचे नुकसान झाले आहे. अशाने बेखारी वाढलेली आहे. उन्हाळ्यात जनावरांना चारा राहणार नाही. अनेक शेतकरी बांधवांकडे गाई म्हशी असून त्यांना वेळेवर चारा मिळणार नाही, त्यामुळे दुधाचे प्रमाण सुद्धा कमी होईल. असे शेतकरी अडचणी येतील म्हणून शासन व प्रशासन यांनी लवकर दखल घ्यावी हीच अपेक्षा. आमच्या जमिनीत पावसानं खैमडत गाठल्यामुळं आमची शेतं सर्व त्याच्यात रोग पडून आखी काहीच नाही. त्याच्यामध्ये शेतीला आमच्या जनावराला चारा सुद्धा मिळणार नाही. ही परिस्थिती आमची झालेली आहे. सरकारनं त्वरित आमचे सर्वे करून काहीतरी मदत आम्हाला द्यावी.